श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त 8 मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग 97 73 71 27 27 94 04 15 53 77 99 69 16 05 16 94 04 44 86 27 या 121 किलोमीटर किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमार एक साधारण 25,000 कुटुंब ह्या समुद्र किनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने आपली मासेमारी व्यवसाय करत आहे. परंतु अनेक वर्ष ह्या ठिकाणच्या ज्या पद्धतीने ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या मागे एखाद्या पॉलिसीची जी आधाराची गरज होती ती कुठलीही पॉलिसी बनू शकली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पर्सिनी डेलेडी फिशिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावरच गदा आली अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय खासदार नारायण राणेसाहेब ह्या कुडाळ मालवणचे विधानसभेचे प्रमुख सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग म्हणून आम्ही सातत्याने की ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या साठी एखादी पॉलिसी असावी एखादं त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मच्छीमार धोरण असावं अशा पद्धतीच्या धोरण असावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की आमच्या ह्या सर्व नेत्या मंडळींच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमारांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर अशी एक कमिटी गठीत झाली आणि त्याच्या माध्यमातून मच्छीमार धोरण ठरण्यासाठी एक कमिटी गठीत झालेली आहे. बहुतांशी जेव्हा विरोधक जेव्हा सन्माननीय खासदार माजी खासदार विनायक राऊत असतील ह्या भागाचे ह्या किनारपट्टीला काम करणारे विरोधी आमदार वैभव नाईक असतील प्रत्येक वेळी ज्या ज्या गोष्टी आता गेल्या ह्या 2 वर्षामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी मच्छीमारांसाठी घडत आहेत त्याची जाहिरात शोबाजी आपणच केलं अशा पद्धतीने करत आहेत. परंतु हे वास्तविक हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं धोरण ठरवत असताना गेल्या 2 वर्षामध्ये माननीय सुधीर मुनगंटीवार जे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचं एक धोरण ठरवण्यासाठी एक कमिटी गठीत झाली ज्याचे श्री राम नाईक पूर्व राज्यपाल उत्तर प्रदेश आणि अध्यक्ष मत्स्योद्योग विकास धोरण यांची ह्या ह्याच्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि अनेक विधानसभेचे आणि विधान परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य असे आमदार ह्या कमिटीवर आहे. योगायोगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि ह्या संधी दिल्यामुळे सदस्य म्हणून ह्या महाराष्ट्राच्या कमिटीवर माझी देखील नेमणूक झालेली आहे. आज ह्या सगळ्या विषयामध्ये अनेक उहापोह झाल्यानंतर गेल्या 2024 पावसाळी अधिवेशनामध्ये हे मच्छीमार धोरण कसं ठरेल काय करेल याच्यासाठी विरोधकांनी अनेक प्रकारे हे धोरण अस्तित्वात न येण्यासाठी आणि हे कुठेतरी पुढे जाईल कसं याच्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु सन्माननीय ह्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी स्पष्ट केलं की असलेल्या कालावधीतच त्वरित याच्यावर मीटिंग घेतली जाईल ही कमिटी याच्यावर धोरणात्मक निर्णय घेईल आणि ते ठरल्याप्रमाणे उद्या ही मीटिंग 23 जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित केली आहे.
खरं म्हणजे ह्या किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी पारंपरिक जे मच्छीमार आहेत अनेक वर्ष पर्सनेट पारंपरिक ही समस्या आहेच, त्याच्यावर मग द्रोण असे द्रोण सारखं द्रोणच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवणार आहोत किंवा पेट्रोलिंग असेल नौका असेल सागरी गस्त वाढवणार आहोत, ह्याच्याबरोबर पर्सनेट पारंपरिक बरोबर मच्छीमार समाजाच्या ह्या पारंपरिक समाजाच्या अनेक गरजा आहेत ज्या गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ह्या असलेल्या इथल्या जे 10 लोकप्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून काडीचं काम ह्या भागामध्ये ह्या पारंपरिक मच्छीमारांसाठी झालं नाही. म्हणजे कोण वैभव नाईक असतील, त्याच्यानंतर खासदार विनायकराव असतील, त्यामुळे आज उद्याही होणारी मीटिंग या सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांसाठी एक नवचैतन्य असेल, एक अनेक वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर एक चांगली पॉलिसी बनत आहे ज्याच्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे ह्या किनारपट्टीचे उद्या ह्या कमिटीचा सदस्य म्हणून आम्ही मांडणार आहोत, ज्याच्यामध्ये जसं आता गोव्याच्या धर्तीवर जसं डिझेलला ह्या भागामध्ये सूट आहे परतावा मिळतो तसंच पेट्रोलवर देखील तशाच पद्धतीने परतावा मिळावा, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांना अनेक घरं ही आपली CRZ मध्ये येतात, त्यांना घराचं बांधकाम करताना अडचणी येतात, त्याच्यावर देखील मार्ग निघावा. अनेक शेरे जमिनी आहेत त्याच्यावर मच्छीमारांची वर्दळ असते किंवा त्या ठिकाणी त्यांचं मासेमारी संदर्भातली ज्या गावं आहेत त्या भागामध्ये त्याच्यावर देखील कायमस्वरूपी त्यांच्या मालकीच्या होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसंच अनेक संस्था सहकारी संस्था NCDCच्या कर्जामुळे अनेक संस्था बंद स्थितीमध्ये आहेत, ह्या बंद स्थितीमध्ये असलेल्या संस्थासाठी शासनाने एक विशेष अनुदान जाहीर करून ह्या संस्था परत पुनर्जीवित आणाव्या ह्याच्यासाठी देखील आमचं प्रयत्न राहणार आहेत. ज्या पद्धतीने ज्या सुखसुविधा आहेत तसंच हा मच्छीमार व्यवसाय ह्याच्यातून एक्सपोर्ट होतं, त्या एक्सपोर्टमध्ये देखील त्या तसंच त्याच्यातून काही भाग काढला जातो तो तसाच पद्धतीने ह्या मच्छीमार कुटुंबांना देखील त्याच पद्धतीचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तसेच आताची किनारपट्टी आणि खाडी ह्याच्यामध्ये जो गाळामुळे अनेक वेळी मच्छीमारांचं व्यावसायिक नुकसान होतं, म्हणजे म्हणजे त्या अडथळ्याच्या रस्त्यातून बाहेर जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्याच्यासाठी देखील उपाययोजना व्हावी अशासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. मच्छी विक्रेता आपल्या ज्या महिला आहेत त्या बंदी कालावधीमध्ये महिला असतील किंवा व्यावसायिक असेल हा बंदी कालावधीमध्ये शासनाने त्यांना अनुदान द्यावं अशा पद्धतीचा देखील आपला प्रयत्न राहणार आहे. बेघर मच्छीमार कुटुंबासाठी देखील शासकीय नियमावलीत बदल करून त्या लोकांसाठी एक स्मार्ट विलेज सारखी संकल्पना राबवावी, मच्छीमारांना जोडधंदा म्हणून निवास आणि नहरी योजनेसाठी एक विशेष अनुदान जाहीर करावं, तसंच जिल्ह्यामध्ये जो पारंपरिक मच्छीमार आहे त्यांची जी कुटुंबातली मुलं आहेत, पूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये 2 प्राथमिक शाळा होत्या, एक देवगड तालुक्यात एक मालवण तालुक्यात मत्स्य व्यवसाय शाळा, आज ह्या दोन्ही शाळा अस्तित्वात नाही आहेत, मग त्या पद्धतीने त्या शाळा परत पुनर्जीवित करून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये किमान कौशल्यासाठी त्यांना हातभार द्यावा हा महत्त्वाचा विषय करणार आहोत. तसेच जो पारंपरिक मच्छीमार व्यावसायिक आहे त्याचं जे एखादं म्हणजे ह्यासाठी क्लस्टर किंवा ह्या किनारपट्टीला आवश्यक असलेले शीतगृह किंवा आवश्यक असलेल्या ज्या सुखसुविधा त्याच्यासाठी एक क्लस्टर उभं केलं जावं आणि ज्याच्या माध्यमातून ह्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. त्याच्यानंतर मच्छीमारांच्या किनारपट्टीला सागरी आणि जो बंदारागम रस्त्याची गरज आहे की अनेक वर्ष ही किनारपट्टी जेव्हा पावसाळी नैसर्गिक आपदेतून जुजत आहे आणि अशावेळी याच्यावर बंदारागम रस्ता झाला तर मच्छीमारांना मच्छीमार व्यवसायाबरोबर पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळेल याच्यासाठी प्रयत्न राहणार आहे. ह्या धोरणामध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत होतो की असं एखादं शासनाचं धोरण असावं ज्याच्यामध्ये पारंपरिक मच्छीमारांना पर्सनेट पारंपरिक हे वाद आहेत तिथे आम्ही पारंपरिक मच्छीमारांसोबतच आहोत, परंतु मच्छीमारांचा ह्या वाद सोडून देखील जैविक म्हणजे ज्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या गोष्टीमध्ये देखील त्यांना सोबत घ्यावी ह्याच्यासाठी ह्या कमिटीमध्ये जी आज होणारी उद्या मीटिंग आहे सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्याच्यामध्ये हे आपण विषय मांडणार. आम्हाला आशा आहे की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे निश्चितच ह्या मच्छीमारांच्या म्हणजे अगदी हा सिंधुदुर्गाचा विषय जरी नसला तरी महाराष्ट्रातल्या पूर्णपणे जो पारंपरिक मच्छीमार टिकून आहे त्या ह्या सगळ्या विषयामध्ये आपलं सरकार 100% सोबत राहून काहीतरी एक चांगला धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर ह्या पारंपरिक मच्छीमारांसाठी जाहीर होईल असा आम्हाला ह्या माध्यमातून विश्वास आहे.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.